आसरा येथील कल्याणनगर मध्ये मागील भांडणाचा राग धरून वृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्या व डोक्यात दगड घालून जखमी करण्यात आले अशी फिर्याद रतिलाल भरले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली। याबाबत सविस्तर वृत्त असं, रतिलाल भरले हे कल्याणनगर भाग एक येथे आपल्या पत्नी व मुलासह राहतात। मुलगा कामाला गेल्यानंतर घराजवळील काही तरुण दारू पिऊन घरामध्ये येतात, धमकी देतात, मागील तक्रारी परत घ्या नाहीतर जीवाने मारतो म्हणून डोक्यात दगडाने व लाथाबुक्क्याने मारून जखमी केलं, अशी माहिती रतिलाल भरले व त्यांच्या मुलाने अस्मिता विजनशी बोलताना दिली। माझं नाव रतिलाल बनशिद्ध भरले, राहणार कल्याणनगर एक नंबर, आमचा शेजारी सागर सलगर आणि त्याचा भाऊ शुभम सलगर आणि अनिल माशाळे हे तिघे मिळून सागर सलगर दारू पिलेला होता। घर घुसून दगडानी लातानी बुक्यानी मारहाण केली घरात आणि बायकोमध्ये पडली असताना बायकोचा बी गळा झापला। आणि तो नेहमी असंच करतो, मागच्या कारणाचा मागच्या भांडणाचा राग मनात धरून दोन तीन वेळा असंच केलेलं आहे, मागं पण तीन चार वेळा असंच केलं आहे। ते पोलीस औद्योगिक पोलीस चौकीला गुन्हा नोंद केलेला आहे पण तिथं काय दखल घेत नाही जास्ती, आणि त्यांनी लिहून घ्यायची ती आणि सोडून द्यायची ती, त्यामुळं त्यांचं नेहमीचे चालू आहे। आता आम्ही विजापूर रोड पोलीस चौकीला गुन्हा नोंदवलेला आहे। प्रवीण रतिलाल भरले हे माझे वडील आहेत, मी कल्याणनगर भाग एकमध्ये राहतो। गेल्या चार पाच वर्षापासून हे तिघंजण सागर गवंदर सलगर शुभम सलगर आणि अनिल माशाळे आणि त्यांचे मित्र लोक हे सर्वजण मिळून आमच्या गल्लीमध्ये खूप दादागिरी करतात, खूप मारहाण करतात। प्रत्येक वेळेला आम्हाला मारहाण केलेली आहे, प्रत्येक वेळेला चार पाच वेळा आम्ही पोलीस चौकीमध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे, तरी तक्रार दाखल करूनसुद्धा त्यांना समज दिली जाते आणि घरी पाठवलं जातं। त्यामुळं दिवसेंदिवस त्यांना कोणाचाही पोलिसांचाही धाक नाही आहे, कोणालाही त्यांचा भीती नाही आहे। प्रत्येक वेळेला ते आम्हाला मारहाण करतात, पोलीस चौकीला जातात आणि पोलीसही त्यांच्यावर काही ॲक्शन घेत नाहीत। त्यामुळे आम्ही परवा 30 तारखेला मी काही कामानिमित्त कंपनीला गेलेला असताना माझे आईवडील घरात एकटे होते, माझ्या आईवडिलांना त्यांनी घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मारहाण केली, लाथाबुक्क्याने मारहाण केली, शिवीगाळ केली। आमचे वडील आईवडील कसे बसे घराच्या बाहेर पडले तरी त्यांना सोडलेलं नाही आहे, घराच्या बाहेर येऊन दगडं विटा काट्या जे काही मिळेल त्या गोष्टींनी त्यांना मारहाण केलेली आहे, खूप मोठी जीवघेने मारहाण केलेली आहे। आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही वडील माझे औद्योगिक पोलीस चौकीला गेल्यानंतर त्यांनी आमच्या वडिलांना स्वीलला पाठवलं, तिथं स्वीलला गेल्यानंतर त्यांना 10-12 टाके पडलेले आहेत। टाके पडल्यानंतर आम्ही विजापूर नाका पोलीस चौकीला गेलो, तिथं आमची तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही गेलो होतो, परंतु आमच्या वडिलांनी जे जे काही सांगितलं त्या गोष्टीकडं लक्ष न देता त्यांनी आपापल्या पद्धतीने त्यांच्यावर केस दाखल केलेली आहे। त्या योग्य ते कलम त्यांना लावलेले नाहीत आणि त्यांना अटकसुद्धा केलेली नाही आहे। आता ते आमच्या गल्लीत मुकट फिरत आहेत, आम्हाला केस मागं घेण्यासाठी आमच्यावर दबाव टाकत आहेत, आम्हाला धमक्या देत आहेत, आमच्या भांडणं सोडवायला आलेल्या पाहुणेरावळ्यांना शेजाऱ्यांनासुद्धा ते धमकी देत आहेत आणि त्यांची दादागिरी एवढी वाढलेली आहे की आम्हाला तिथं राहणं मुश्किल झालेलं आहे। आणि त्यांच्यापासून माझ्या आईवडिलांना, माझ्या परिवाराला, मला, माझ्या बहिणीला, सर्वांना जीवाचा धोका आहे। ते कधीही आम्हाला मारू शकतात, जीव मारण्याचा प्रयत्न करू शकतात। त्यामुळं आम्ही CP ऑफिसला पण गेलो होतो भेटायला, पण आम्हाला 1 तारखेला भेटता आलं नाही त्यांना, आम्ही गेटवरूनच परत आलो CP साहेब नसल्यामुळे, आणि आम्हाला त्यांना भेटून आमचे या गोष्टी सर्व सांगायच्या आहेत। आणि औद्योगिक पोलीस चौकी धुळे सोलापूर पोलीस चौकीमधले काही कॉन्स्टेबल त्यांचे मित्र आहेत, त्यांचे ओळखीचे आहेत, त्यांचे रोजचे उठणं बसणं आहे, काही पुढाऱ्यांचे पण त्यांच्या ओळखी आहेत। त्यामुळं पोलीस लोक आमच्या कुठल्याही तक्रारीचं 4 ते 5 वर्ष झालं कुठल्याही तक्रारीची दखल घेत नाहीत। तरी माननीय CP साहेबांना माझी एवढीच विनंती आहे, आमच्या या गोष्टीकडे सहानुभूतीपूर्वक आणि काळजीपूर्वक बघून योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी मी CP साहेबांना नम्र विनंती करतो। आम्हाला खूप त्रास आहे, यांच्यातून आम्हाला कधीही धोका होऊ शकतो आमच्या जीवाला। त्यामुळे CP साहेबांना मी खूप आग्रहाची विनंती करतो की ह्यात त्यांनी स्वतः लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा। सोलापुरात कोरोनामुळे नागरिक सध्या घरात बसून आहेत, यातच पोलिसांच्या चौकाचौकात चोख बंदोबस्त असताना या हुल्लडबाज तरुणांनी धाडस कसे केले, दारू पिऊन गल्लीत गोंधळ घालण्याची विजापूर नाका पोलीस ठाण्यात आरोपी अनिल माशाळ, शुभम गवंधर, सागर गवंधर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हे आरोपी मोकाटच फिरत आहेत। यावरून काही पोलीस यांचे मित्र असल्याने कारवाई होत नसल्याचं नागरिकातून बोललं जात आहे।
यामुळे सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भरले कुटुंबियांनी केली आहे।